मगाच्या बाबा भयणीनो देवान आमकां हो दीस फोव ताका आमी आज प्रत्येक रितीन अर्गां दिवया ह्या प्रशांत सकाळी देवाचें उतर वासूंक नियाळ करूंक आनी उपरांत तें जियोवंक आमी थोडी मिनत करया थोडे प्रयत्न ताची शिकवण आमच्या जिवितात उसवाड दिता आमच्या जिवितात एक नवी दिशा दिता हे समजून देवचे उतर आता आम्ही ऐकूया लुकाप्रमाणे जेजू क्रिस्तांची शुभ वार्ता महिमा जेजू जरीको शहरच्या लासार पवतना एक कुर्डो मार्गा देगेन बोसोनु बीक मागून लोकाजमो तेने जमो पाशार जाताना जल्लो आवाज ऐकून कितें गजाल ही म्हणून ताने विसारले ना सो जेजू हे वाटेन वेथा म्हणून ताका सांगले हे आयकून ताने बॉब मारली जेजू दाबिद पुता मुची खाकुळत कर मुखल्यानं वेतल्या लोकां तोंड दाम म्हणून ताका बेष्ट आले पण तो जेजू दाबिद पुता मुची खाकुळत ख म्हणून आणखी वडल्या थाळ्यानं बॉब मारूक लागलो तेदना जेजू रावलो तक अपना हडों को ते तद दी तो सरसी पवतास जेजो ते लगी विचार हमें कि जय मुन मुत साइबा मुझा दौड़क इष्ट दी मुँ कु तका जेजोन गे तुजी दिष्ट तुझा भवार्थान बर दक्षणस ताका दिश्ट मेळ्ळी देवाक वर्णित तो जेजू पाटल्यान गेलो हे पळवून सक्कड लोक देवाक नावाडूक लागलो. देवाचे उतर हे वाकडे तुका क्रिस्ता मोगाच्या भवा भयणीनो हा खंय आसा जावन आसा ते पळोवंक सोमया म्हाका दोळे बगार दिश्ट दी, या विशयाचेर आमी आज देवाचें उतर नियाळ कर आयच्या वासाप आनी स्वार्था दोळे आणि विशांत सडीत महेत उजवाड आमकां दितात सुवार्थेत एका कुर्ड्यान जेजू लागी दिष्ट लाभव केल्ली केली विनवती जेजू मानून घेता आणि म्हणता गे तुजी दिश्ट तुज्या भावार्थान तुका बोरो केलो दोन गडी आमचे दोळे आसले उते साऊनो आमका दिसट मेलता टचकी सड फूड दिसट लपता असल्या या गडीता वेरे आमनी आळकरिया पईला गडीत फलाने एक कुटमासो वडील घरांत दुबळे काय खाईन सना खाऊ दिसपर्टा ग्रास जाग काही सवून येणार तसली एकमोगाळपुतीन आणि दोघा आपुर्बेची वो पण वनीस आमाल पिवण्यासो गुलाम ज्लो घरांत घरात लेखावरते आमाल सवून आपले नियंत्रण सुकून कुट माग एक वजन ज्लो मात्र न कुटुंबचे समाधान सगळे नाश झाले या कुटुंबच्या हेर सांज्यांनी ताचे विशांत या जग फिर्याद दिल्ली आणि एक दिस हांव ताच्या घरा गेल्ल्या वेळार मालपियोन नियंत्रण सुकवूनबध्येपणान उलोवच्या ताका फादर मुल्लर अस्पत्रेच्या वेलांक आणि वाडाग भरती केलो सुमार एकवीस दीस थंसर रावल्या उपरांत परत घरा आयो चक्कड बरे झाले म्हणून चिंताना त्या मनशानं आणि किसड पिऊक सुरू केले आणि उपरांत एक दिस घरा बगलेनच कनियंत पडोनू तकलेक गोमट्याक आणि त्याच्या थोंडार मार जाऊन परत एक आस्पत्रेक दाखल केलो. आणि त्या गडीता उपरांत त्या मनशान आमाल पिवान सोडले तो मनीस बरो झाला त्या मनशाक दोळे पहिल्यांत आसले पण दिष्ट मेली की ताच्याकी ताची फूट दिश्ट बरी झाली दुसरे गडीत एके फिरगेजेत दोन कुटुंबांसली परुबायाची पण या दोन कुटुंबांमध्ये जाग्याच्या तक्रा निमती थंयसर झगडे आरंभ झाले जाग्या आरंभ झाले उपरांत वैयक्तिक विषय गेले त्यानंतर या कुटुंबांमध्ये झगडे राग आणि मनसता पण दोन्ही कुटुंब इगर्जेक भोव लागली या दोन्ही कुटुंबांनी यासाक आणि धार्मिकांनी आसात पण मनस्ताप तांचे मध्ये सोडलो आणि वाठारांत तांच्या विशांत व्हाट आयकूक मेळे दीस असेच गेले आणि एक दिस एका कुटुंबासो एक सांदो अंतरलो आणि त्या गणिता उपरांत ती कुटुंबां लागीं आली राजी झाली एकामेकाच्या बरे फनाग ती वेताली एकमेकांच्या घरा बरे फाल्यां जाताना ती वेताली आणि अजूनही ती मोगान आसात त्या कुटुंबात दिश्ट मेळ्ळी त्या दोन्ही कुटुंबांची दिश्ट बरी झाली मोगाच्या भावानो आणि भयणीनो दोळे असून आम्ही जायते फटी खुर्डी जाता म्हण दोन हांवें सांगली आमकां दर दर म्हणून साक्ष दितात दोळे आणि कुडीचे सक्कडे विश्वे सारखे असून आम्ही जायते फटी सासपत कष्टत आणि आमचे जिबीत वगडायत आत्ता वासुल् वांजलांतले वासाप जेजू जरीको शहरात येऊन पवतना एक कुर्डो मार्गा देगेर बसून भीक मागताला मार्गा देगेन तो बसुल्लो तो एक कुर्डो आणि भिकारी सबार कुर्डे ते भिकारी नात आणि सबार भिकारी कुर्डे जाऊ नात पण या मनशाची गत पळया एका रितीनं तो कुर्डो म्हणजे आपणावरवीच करू सकनातुल् आणि अनेक वटेन तो एक भिकारी समाजात स्थान मौरव मनीस जेजू त्याने पाशार जाता म्हणून ताका खबर मेळली जेजू शांत ता येळसुकळी जेजूचे शिकोनू जेजूचे नाव

ता का कांच तका चिसांनी ता बेस्टायले जेजो जेजू ता म्हणा तुका तिथे करी जे म्हणून म्हणताय तू तो म्हणा साईबा मुज्या दोळ्यांक दिष्टी दी। साईबा मुज्या दोळ्यांक दिष्टी दी। आणि जेजून किती म्हणे घे तुझी दिष्ट तुझ्या भावार्थान तुका बरो केलो वरवीं हो कुर्डो जालो झाला ताष्ट मेळली मार्गारेगेन भियान आणि तिरस्कारान आसुल् हो कुर्डो जेजून ताका गुण केल्या उपरांत तो मार्गाच्या मोद्या रावलो पैसरव थावन थांबून कोणी तिरस्कार करीत म्हणून पण तो जेजूच्या फाटल्यानं गेलो कित्याक जेजो ताचे जिवीत आणि ताचे सर्वस्व ताका दिश्ट मे मात्र नगार ताच्या जिविताची दिशास् बदलली आपल्या जिविताचो उद्देश तो सारके जना जालो उगडापणाच्या ग्रंथांत आमी ऐकत जो हा म्हणत सुरवे तुझ्या थं तो मोग आतां तुवें वगडायलाय

फुडाराची दिश्ट भाव फुड दिश्ट दिस मनीस कुडीची दिष्ट सारकी आसल्यारी तो कष्टता आजकाल साबार कुडीची दिष्ट ना आसात पण तांका फूट दिष्ट आखूनच मनशां दिश्ट आसलेल्या मनशांच्या की चड प्रभावी रितीन काम करतात म्हणल्याक निदर्शना काही उन्य हेलन केलर म्हणजे स्त्रियेची जिनी तुम्ही ऐकल्या आशेत जलमन एकवीस महिन्यानी आपण थाप आयिल्लो आणि तिने दिस वगडाई हो पण तिच्या जिन्यांत ती सबारांक एक प्रेरण आणि मार्गदर्शकी सांग पावली ती म्हणता

दोळ्यांची दिस नाचना तरी येत पण फुडाराची दिस ना वासूक साध्या सागी खंडीत ना एक बरं ना दिश्ट फूडदिष्ठ जात संसाराची अत्याधिक गर्स जिनियंत सर गडितां बर्वशाची पण मनीस मात्र बरवसो संडलो किद्याक ताका फूड दिश्ट ना आणि एक बरं येणार बो बाय म्हणता होगडायल्या शिवाय फायदो ना मरणा शिवाय जिवीत ना आणि बवार्थ विणय फुडाराची दिश्ट ना देखून हर एका मनशाग फुडार जाय जय फुड दिश्ट जाय जय तर बवार्थ चढ असो तर आमचो बवार्थ आणि आमच्या फुडाराची दिश्ट कशी आसा म्हणून पळव्या कित्यापासत आम्ही कोणा पासत आम्ही जियझई आणि कित आम्ही करी जई या विषयांत आमकां एक स्पष्ट फूडदिष्ट गरज असा बवरी गूण जाल्ली मनशां पवित्र पुस्तकात आमक आयकू मेळात धकल्याग ती म्हणजे पूत भरतीमेव कुर्ड जस बन जेजूक ताणे उलो मारलो जेजू ता म्हणा वस आणि तुझ्या भवार्थान तुका गुण केला जायरची दू कठीण पिढेन मरवून चालली जेजून तिका म्हणे दुवे तुझ्या भवार्थान तुका गुण केले कनानगार स्त्रियक जेजू म्हणालो बाये वर्त तुझा भावार्थ तुजे अपेक्षा प्रमाणे तुका जो देवचे उतर आमची सारकी सारखी आमकां उलो दिता जेजून कुर्ड्याक म्हणलें उतरां हांवें तुका कितें किती करीज म्हणून तू म्हणताई हांवें तुका कितें किती करून तू म्हणत आई मग भाव भही नो हिंस उतरां आमची कर्ण हांवें कितें करी सई हांवें पेल्याक कितें करी जाय हावे पवित्र सभेक कितें करी जाई हा समाजाक किती करी भारत असो अदलो अध्यक्ष आणि एक ख्यात विज्ञानी डॉक्टर एपीजे जे कलाम ताची जिनी जची उतरं आमक हर एक आदर्श तने अध्यक्ष जावन असताना आणि हेर जा क्षेत्रांनी समजा विशेष सेवा दिल्या समाजाक ताने जाय दिला ताची आज आम्ही होगळीक उसारत जर ताणे केल्ली सेवा हका साक्ष कोलकात्याची भाग्यवंतस मादर थेरेस जाऊन म्हणतो तिने हेच सवाल विचारले आपण किती हेरांक करू जाता हेरांक दिवक जाता तितले तिने समाजेक दिले या खातीर ती आमार झाली केला आमकां फुडाराची दिष्ट असा भवार्थ असा देवासी पेल्या असो हुस्को आणि मोग असा त्यादेळा मात्र आम्ही आमच्या सक्तेच्या सड वावर करूक साध्य जातले आम्ही हर एकली कुटुंबात आमच्या कुटुंबच्या फुडाराची दिष्ट कसली हे सवाल आज विक्षकांनी त्यांना विसरू जाय कसले कुटाम आम, आमचे जायचं म्हणून आमची आशा आणि आमचे प्रयत्न आमच्या भुरग्यांची भुरग्यांच्या फुडाराची दिष्ट कसली वडिलांनी भुग्यांक विसारी सई हवे करी सई भुरग्यांनी म्हणूक साई आमकां बची दिश्ट बऱ्या सालीची दिश्ट मौल्याची दिश्ट बऱ्या फुडाराची दिष्ट गरज आसा हे देऊकू वडिलांनी दिसपटते प्रयत्न करी जई बवार्थचे वरस आम्ही आचरण असा ब्था विशांत सड आणि सड जणां जाताना हो बवार्थ आमच्या दिसपट्या जिवितान आम्ही खार्या आघात करी जई देवान दिल्ले देणे बार्थ म्हणून आम्ही स्वीकार करतना आमचे सोर कर्ण्यो चटवटीको ब्था कुशीन समकोव जाई आणि ह्या मुखात्र आमी हेरांक उपकाराचे जाईसई ये गडी बारे आम्ही असला कडेस सरकंबेस्या आमचे दोळे दमु प्रयत्न करिया देवाचे हजार पोनो आम्ही बोगिया देव आमचा लगे बोलयलो आणि तो देव आमका आशीर्वाद दिला या पवित्र गडयाक आम्ही राखून राव्या प्रार्थुया सुम्या जेजू तूं जावन आसाई वैजांचो वैस खंयच्यास तुका असाध्य न्हय सुवार्थेतल्या कुर्ड्याक तुवें भवार्थाची बरवशाची दिष्ट दिली म्हज्या दिसपट्ट्या जिवितात दशच्या सर रितीच्या कुर्डेपनातले म्हाका तूं निवार संवसारांतल्या गणितांक आणि प्रत्येक पवित्र पुस्तकच्या म्हज्या दोळे उघडूक म्हाका तुज्या कुर्पेन आणि आदरांनी बरो हवे हेरांक कितें बरें कर कितें बरे दिव्यत ह्या सड आनी आणि हांवें चिंतूं आनी आणि की सड हांवें कार्याक देवक म्हाका तुज्या पवित्र आत्म्याच्या कृपेन बर म्हजें आणि म्हज्या सगळ्या कुटुंबात जिवीत तूं सांभाळ आणि सलय आणि असे त्या कुर्ड्या बरी तुजो संपूर्ण रितीन पाटलाव करूंक तुझ आदार देम्यासो आशीर्वाद आमी घेवया सुमी जेजू ख्रिस्त तुमचे सवय आसूं तुमकां मुखल्यान असू तुमची वाट वरू तुमच्या पाटल्यान आसूं तुमकां सांबाळूं तुमचे वयर आसूं आणि तुमची जतन भितर आणि तो तुमकां आशिर्वाद दिवं जो बापा